माई? अरे राजवीर, पाणी आणते. नाही नको. मनवा कुठे? ती बाहेर गेली केव्हाच. बाहेर गेला कुठे? बाहेर जाऊन येते एवढंच म्हणाली. जाताना म्हणाली उशीर होईल म्हणून. मी तिला म्हटलं राजवीरला सांग म्हणजे तो आणायला येईल तुला. मी फोन केला तर मला काहीच बोललं नाही. ते हजारदा सांगितलंय बाहेर जात असाल तर कळवत जा. अरे गेली असेल काहीतरी कामासाठी. पण माई कुठे जात आहे हे कळवायला नको का? चल मला नाही सांगितलं, तुला तर सांगितलं पाहिजे ना निघताना. हो अरे बहुतेक घाईत होती, तूच फोन लावून बघ ना. कुठे आहात म्हणू? राजवीर ऍक्च्युली ते काय झालं म्हणवा, कुठे आहात तुम्ही? मनवा तुमच्याशी बोलतोय मी, कुठे आहात कुठे तुम्ही? रेजन्सी रिसॉर्ट. इकडे काय करताय तुम्ही? कोण आहे तुमच्या सोबत? राजवीर मी आता तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. ठेवते मी, बाय. हॅलो काय रे, काय झालं, काय म्हणाली ती? माय मी आलो. अरे पण मनवा कुठे? आलोच. नितीश तुला हजार वेळा सांगितलं, जर तुला मोठा बिझनेसमॅन व्हायचं असेल ना तर प्लीज तुझी मिडल क्लास मेंटॅलिटी बाहेर ठेव. कारण काय, तुझ्या ह्या मेंटॅलिटीने तू आयुष्यात काहीच करू शकणार नाहीयेस. लेट मी कम्प्लीट. बोलू दे मला. असंही नेहमी तुझंच खरं करत असतोस तू? बरं ठीक आहे, बोल. मला सांग, मोठ्या ऑफिसचा विचार का नाही केलास तू? सुष्मिता तुझं सगळं बरोबर आहे, पण अगं पैशाचं सोंग नाही घेता येत ग. आणि तुला तर चांगलंच माहिती आहे ना मी प्रयत्न केले होते. प्रयत्न केलेस पण ते फक्त तुझ्या लिमिट्स मध्ये राहू. जरा काही वेगळा विचार करण्याचा प्रयत्न केलास तू? नाही. तुझ्याकडे जे काही आहे ना तू त्यातच सॅटिस्फाईड आहेस. बघ सुष्मिता तसं नाही. मग कसं आहे? अगं आत्ताशी आपली सुरुवात आहे, अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आपल्याला. गाठायचा ना, मग त्यासाठी प्रयत्न कर. फक्त पुढे जायचंय, हे करायचंय, ते करायचंय असं बोलून होत नसत. आणि जर तू हे बोलत राहशील ना तर दुनिया केव्हाच पुढे निघून गेलेली असेल. हे बघ सुष्मिता, असं काही होणार नाहीये. पण तू जे काही वागतोय ना त्यावरून तरी मला तेच दिसतंय. सुष्मिता तू समजून का घेत नाहीयेस? नवीन ऑफिस घेण्यासाठी माझा विरोध नाहीच आहे, पण आता या स्टेजला ऑफिसवर एवढे पैसे खर्च करायची गरज नाहीये. का गरज नाहीये? तू मला आता फक्त एक कारण दे की आता आपल्याला मोठं ऑफिस घ्यायची का गरज नाहीये. आणि मग त्यानंतर मी तुला 10 कारण देते की आता आपल्याला मोठ्या ऑफिसची का गरज आहे. बोल. नाही आहे ना उत्तर तुझ्याकडे? सुष्मिता मी तुला स्पष्टपणे सांगतो, आपल्याला ऑफिसची गरज आहे का? तर आहे. सी, पण एवढ्या महागड्या ऑफिसची गरज नाहीये. अगं एखाद्या छोट्या ऑफिसमध्ये सुद्धा आपण आपलं काम करू शकतो ना. आणि महागड मोठं ऑफिस घेण्यासाठी तेवढे पैसेही मोजावे लागतील, आणि आता ते माझ्याकडून तरी पॉसिबल नाहीये. का पॉसिबल नाहीये? सुष्मिता अगं एवढे पैसे आणणार कुठून? ऐक ना, आपण हळूहळू करून मोठं ऑफिस घेऊयात ना. तू कर ना, तुला काय करायचं ते. तू हो हळूहळू सक्सेसफुल, पण आता मला तुझ्या बरोबर काम करायचं. सुष्मिता ऐक ना माझं, प्लीज ऐक. हात सोड. ऐक ना, हात सोड माझा. बघ असं हात सोड माझा. हे बघ सुष्मिता, प्लीज असं नको करूस. नितीश एक गोष्ट लक्षात घे, हे बघ माझ्याकडे इतका वेळ नाहीये आणि माझ्याकडे तितके पेशन्सही नाही. माझी स्वप्न ना खूप मोठी आहेत, त्यामुळे तू ज्या पद्धतीने विचार करतोय, ज्या पद्धतीने डिसिजन घेतोय, मी नाही करू शकत तितक्या स्लो प्रोसेस मध्ये. का
सो मला असं काम केलेलं नाही चालणार. आणि जर तुला खरंच माझ्या बरोबर काम करायची इच्छा असेल तर तुला माझं सगळं ऐकावं लागेल. अदरवाईज मला असं वाटतं की आपण इथे थांबूयात. आता सुष्मिता, हे बघ, असं नको करूस. मी बघतो काहीतरी. मनवा, 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 कुठे गेलाय? मनवा, काय चाललंय तुमचं? हा काय वेडेपणा, इथे का आलात तुम्ही? आपल्यासाठी. म्हणजे? म्हणजे मला माहिती आहे, गेले काही दिवस मी तुम्हाला अजिबात वेळ देऊ शकले नाही. आणि तुम्हीच म्हणालात ना, शेवटचं शांतपणे बसून कधी गप्पा मारल्यात ते सुद्धा आठवत नाही, म्हणून तुम्हाला इथे घेऊन आले. राजवीर, ऐकून तरी काय ना माझ? म्हणून माझं वागणं आवडलेलं नाही मला तुमचं. सबकी यारी मेरा दिल जलाओ ना. अच्छा जी मैं हारी चलूं जाओ ना. देखी सबकी यारी मेरा दिल जलाओ ना. तो हुजूर थे मेरी क्या खता, छोटी से कुसूर पे ऐसे वो खपा. रूठे तो हुजूर थे मेरी क्या खता. देखो दिल न तोड़ो, छोड़ो हाथ छोड़ो. देखो दिल न तोड़ो और छोड़ो हाथ छोड़ो. छोड़ दिया तो हाथ मलोगे समझे, अज समझे. शतपावली करताय का? नाही. मग अच्छा फेऱ्या का मारताय? रज्जू, तुला झोप आली असेल, झोप ना शांतपणे, कटकट नको करू. मी कटकट करते? उगाच तोंडाला येईल ते बोल नका सांगून ठेवते. तुम्हाला ना हल्ली चांगलं विचारायची काही सोयच राहिली नाही. बघ रंजू, सांगायचं नाही असं काहीही नाहीये. मग मी जरा विचार करत होतो की हे सगळं काय चाललंय. काय चाललंय? बघ ना, तोंडाशी आलेला घास गेला. प्रत्येक प्लान मनवामुळे फेल होतोय. आता आतापर्यंत हे घर, कंपनी सगळं आपल्या ताब्यात असत. ओ, आतापर्यंत तुम्ही अशा कमी बाता मारल्यात का? रंजू, या बाता नाही आहेत, आपल्या मनासारखं होण्यासाठी प्रयत्न करतोय आणि ते देखील मनापासून करतोय. राहू दे, राहू दे. तुमच्यापेक्षा तुमची पोरगी हुशार निघाली.
म्हणजे? नाही नाही काही नाही काही नाही, म्हणजे आओ मला असं म्हणायचंय की आपली पोरं आपल्यापेक्षा किती हुशार आहेत ना. म्हणजे? म्हणजे आओ आता आपला यशच बघा, किती कष्ट करतोय, किती हुशार आहे. बघतोय आणि हे देखील बघतोय की नंदाबद्दल माझ्यापासून काहीतरी लपवतीयस. रंजू खरं सांग काय झालंय? नाही खरंच काही नाही झालं, मी पाणी आणते तुमच्यासाठी. थांब रंजू, बघ दर वेळेसारखं तिला पाठीशी घालशील आणि गोष्टी अंगाशी येतील, आणि या वेळेला मात्र तू रडत आलीस ना तर मी काहीही करणार नाही. पण असं खरंच काही घडलं नाहीये आणि घडणार पण नाहीये. मग तू सांगत का नाहीयेस का लपवतीयस माझ्यापासून? ठीक आहे, तुझ्या मुलीला जाऊन विचारतो, बघू तुझी हुशार मुलगी काय सांगते ते. असं काय करताय, थोडं समजून घ्या ना, ती नाही सांगू शकणार तुम्हाला काही. पण का? अच्छा आता मी वैरी झालो का तुमचा? काही काय वैरी काय, काही बोलताय तुम्ही. नंदानी माझ्याकडनं प्रॉमिस घेतले कोणाला काही सांगू नकोस म्हणून. काय? हो. तू केव्हापासून प्रॉमिस वगैरे फळायला लागलीस? बरं ठीक आहे, आता काय पर्यायच नाही ना दुसरा, सांगते. सांग. तुम्ही कसं रिसॉर्ट बुक केलं माझ्यासाठी? हो. सरप्राईजिंग. सरप्राईजिंग का? आता समजा माझ्या नवऱ्याला वाटलं की त्या कोपऱ्यात जाऊन गप्पा मारायच्या आणि तिथे कोणी बसलं असेल तर मग काय करायचं? काय खरंच तुम्ही कुठे काय म्हणालो? नाही तुम्ही काही म्हणाला नाहीत ना, तरी तुमच्या मनात काय चाललंय ते सगळं कळतं मला. माझं प्रेम आहे ना माझ्या नवऱ्यावर म्हणून कळत. खूप छान दिसत आहे आज. आज म्हणजे रोज छान नाही दिसत? नाही असं कुठे म्हणालो. नाही पण रोज छान दिसते असंही नाही म्हणालो. नाही म्हणजे मला म्हणायचं होत काय. राजीव मी मस्करी करते, तुमचा चेहरा बघा कसा झालाय. मनवा. राजवीर आहे का ना, तुम्ही खरंच माफ केलात ना मला. आय एम रिअली सॉरी राजवीर. मला माहिती आहे जे काही चाललं होतं त्यात मी खरंच तुम्हाला वेळ नाही देऊ शकले. आय एम सो सॉरी. बस बस, आता एकदा जरी सॉरी म्हणालात ना तुम्हाला शिक्षा मिळेल त्याची. शिक्षा? तुम्ही म्हणून तर बघा सॉरी. अहो सॉरी म्हणते कारण मला सॉरी म्हटलं म्हणून म्हणा म्हणा. तुम्ही जेवढा जास्त वेळा सॉरी म्हणाल तेवढं चांगलं आहे माझ्यासाठी. म्हणजे? म्हणजे तुम्ही जेवढ्या वेळा सॉरी म्हणाल तेवढ्या वेळेला म्हणा किंवा. आणि समजा मी शिक्षा मान्यच नाही केली तर? करून तर बघा. अच्छा धमकी? ठीक आहे मग मला शिक्षा देऊन दाखवा. सॉरी 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 सॉरी. म्हणवा. आधीचे दोन आणि आताचे पाच म्हणजे टोटल सात. कोणीतरी बघेल. तुम्हीच म्हणाला होता ना इथे कोणी नाही म्हणून. हो पण असं काहीतरी जे तुमची वाट बघते. म्हणजे मी दाखवते तुम्हाला. चला
काय आहे सगळं? तुम्हीच म्हणालेलात ना, तुम्हाला माझ्याबरोबर फिल्म बघायची होती, छान डिनर करायचा होता, गप्पा मारायच्या होत्या. आज आपण सगळे एकत्र करायचं, फिल्म पण बघायची, डिनर पण करायचं आणि छान गप्पा पण मारायच्या. चला. आवडलंय मला. काय हे सगळं जे तुम्ही अरेंज केलंय माझ्यासाठी, सॉरी आपल्यासाठी. पण एक सांगू म्हणू, आज एक गोष्ट जास्त झाली. कोणती? प्रेम. असं काय बघताय? तुम्हाला लाजताना बघतोय. नका ना बघू. एकदा लाजून दाखवा ना. लाजून दाखवा ना एकदा प्लीज. राजीव म्हणून मी बोलणार नाही तुमच्याशी. परफेक्ट. एक मिनिट. तुम्हाला फिल्म नाही आवडत? आवडते ना. आई बरोबर थिएटरला पाहिलेली पहिली फिल्म खूप आवडली होती. पण मग आई गेली आणि मग त्यानंतर थिएटरला पाहिलेली पहिली आणि शेवटची फिल्म. मी समजू शकते. पण आता माझ्या बरोबर बघाल ना? माझी आवडती फिल्म आहे. आणि तुम्हाला कसं कळलं ही फिल्म मला आवडते ते? तुम्हाला मगाशी म्हटलं ना, तुम्ही बोलून नाही दाखवलं तरी तुमच्या मनात काय चाललंय कळत मला. एक सांगू, कळत ना कळत तुम्ही म्हणता तस कदाचित आपल्यात अंतर आलंही असेल, पण माझं सुख फक्त आणि फक्त तुमच्या बरोबर असण्यात आहे. आणि माझं सुख तुम्ही कायम माझ्या जवळ असण्यात. आता काही प्रॉब्लेम आले पण आय प्रॉमिस मी आपल्या कधीच अंतर पडू नाही देणार. आय लव्ह यू राजवीर. आय लव्ह यू टू. काय झालं? काही हवंय तुम्हाला? काय